मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास असलेल्या झोपडपट्ट्यांना वारंवार आगी लावल्या जात आहेत. गेले काही महिने सुनील प्रभू हे शिवसेना नेते आमदार या संदर्भामध्ये आवाज उठवत आहेत. आज त्यांनी सरकारला या बाबतीत धारेवर धरलं, ते आपल्याला सांगतात काय झालं. आज मी पुन्हा प्रश्न तास संपल्यानंतर अध्यक्षांना विनंती केली की मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काढू द्या. विरोधी पक्षानंतर मी उभा राहिलो, अध्यक्षाने मला बोलू दिलं नाही, परंतु मी नेहमीप्रमाणे उभं राहून माझ्या भागातील मतदारांसाठी बोललं पाहिजे म्हणून अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. तरी पण मी बोललो की साहेब मी हतबल आहे, माझ्या मतदारसंघातल्या 1155 घरांना आग लागून ते आज बेचिराग झाले आहेत, लोक हतबल आहेत. 14 दिवसापर्यंत सरकारने तात्कालीन मदत अजून पोहोचवली नाही. रोज या सभागृहात मागणी करतोय पण सरकार निर्णय घेत नाही, हे दुर्दैव आहे माझ्यासाठी. या भागात या झोपडपट्ट्यानं वारंवार आगी लावल्या जातात. गेल्या महिन्याभरात 2 मोठ्या आगी लागल्या, शेकडो घर इथे जळली. आता इथे स्त्री पुरुषांना दैनंदिन वापरासाठीचे कपडे सुद्धा शिल्लक राहिले नाहीत अशी परिस्थिती आहे. काय नेमकं कोण लावतं या साहेब? या आगी जर कोणी लावल्या असतील तर त्याच्यासाठी SIT माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, परंतु अजून कारवाई नाही आहे. परवा पोलिसांकडे 2-3 लहान मुलं जे आगी लावत होते त्यांना पकडून तिकडच्या लोकांनी दिलं, त्याच्यावरती पोलिसांनी योग्य तपास करायला पाहिजे, तो केला नाही. याच्या पाठीमागे षडयंत्र कोणाचं आहे हे एकदा सरकारने पोलीस यंत्रणेमार्फत शोधून काढलं पाहिजे. आणि आगी लावल्या जातात परंतु ज्यांचे घरं बेचिराग होतात, ज्यांचे संसार उद्ध्वस्त होतात, ज्यांच्या घरातली माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात, त्यांना फार मोठा यातना होतात. आणि म्हणून ही सरकारची जबाबदारी आहे की जर जाणीवपूर्वक कोण आग लावत असेल ते शोधून काढणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. तुम्ही सगळे नेते प्रत्येक निवडणुकीला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात जाऊन त्यांच्या घरांबद्दलच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची गोष्ट करत असतात, पण प्रत्यक्षात काही होत नाही. गेले 8 वर्ष तुम्हालाही यश येत नाहीये. 8 वर्ष सतत सातत्याने बोलतोय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही बैठक बोलवली, त्यांनी एक उपनगर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या भागातील झोपडपट्टीवासियांना स्थलांतरित करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लागून ज्या जमिनी आहेत खासगी, त्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावरती घरं बांधता येतील का म्हणून एक समिती अपॉइंट करून त्याच्यावरती काम चालू होतं. दुर्दैवाने उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार कोसळलं, परंतु या सरकारने त्या समितीची त्यानंतरच्या काळात एक मिटिंगही केली नाही आणि अद्यापर्यंत कुठचा निर्णय झालेला नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा लँड माफियांच्या जिव्हाळ्याचा विषय झालाय की हा लँड जिहादचा विषय झालाय? आपली शिवसेना नेते म्हणून काय माहिती? सर्वसामान्य या मुंबईमध्ये ज्याला कोणाला राहायला घर नाही त्याने स्वतःच्या मजबुरीमुळे त्या ठिकाणी जाऊन जर एखादं झोपडं किडूक मुडूक बांधलं ते त्याला माहीत नाही की जमीन सरकारची आहे की खाजगी आहे, मी गुन्हा करतोय की माझ्यावरती गुन्हा दाखल होईल. आणि अशा ज्या झोपड्या वर्षानुवर्षापूर्वी बांधल्या गेल्या 25-30 वर्षापासून त्याच झोपड्या आहेत या. आणि म्हणून कोर्टाने सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलंय की ज्यांनी 1-1-95 मतदार आहेत त्यांचं नाव आहे, त्यांनी 7 रुपये भरा, त्यांना कायमस्वरूपी घर देणं ही या सरकारची जबाबदारी आहे. कोर्टाने घालून दिलेल्या निर्णयानुसार बंधनकारक आहे सरकारला, तरी देखील सरकार अद्याप काही करत नाही. सर्वोच्च न्यायालय असू द्या किंवा विधिमंडळ, कितीही जरी घोषणा केला तरी या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळता मिळत नाहीये. आणि हीच इथल्या काही स्थानिक नेत्यांच्या समोरची राजकीय आणि सामाजिक डोकेदुखी आहे. कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.